आता नवीन मोबाईल घ्यायचा तर राज मोबाईल्स मध्येच, कारण नव्या मॉडेल्स सह इथं आपल्याला मिळते भरपूर सूट आणि खास गिफ्ट। राज मोबाईल्स आपल्यासाठी घेऊन येत आहे मोबाईल खरेदीवर रुपये 1500 पर्यंत हमखास भेटवस्तू। विवो, सॅमसंग, रेडमी, वन प्लस, आयफोन, ओपो, रिअलमी, पोको, प्रीमियम सेगमेंट कंपनीचे मोबाईल रेडी स्टॉक मध्ये उपलब्ध। सर्व प्रकारची ब्रँडेड ऍक्सेसरीज उपलब्ध। स्मार्ट टीव्ही व स्पेशल ऑफर, 11,000 किमतीचा स्मार्ट टीव्ही फक्त 6,999 रुपयांमध्ये। सर्व मोबाईल्स व स्मार्ट टीव्हीवर फायनान्स सुविधा उपलब्ध। तसेच ऑनलाईन व मार्केट पेक्षा कमी दरात मोबाईल खरेदीचे दुमजली भव्य दालन। राज मोबाईल्स, लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स, कणकवली बाजारपेठ। मोबाईल नंबर 81 81 86 93 93 94 22 63 35 08 आणि 82 75 62 95 15। राज मोबाईल्स। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख विद्यार्थी वर्ग आणि जनतेला व्हावी या उद्देशानेच शिवगर्जना या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं। भाजप व विशाल सेवा फाउंडेशन यासाठी नेहमी कार्यरत राहतील अशी ग्वाही दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगी विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी दिली। त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो सर्वसामान्य लोक आणि सर्वांसाठी आहे। इथे कोणतेही फक्त एकाच पक्षाचाच लोक आहे असं नाही आहे आणि जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अधिकारी, पोलीस वर्ग, हॉस्पिटल्स, अनेक अधिकारी आले, कर्मचारी आले, सगळ्यांचं मी भारतीय जनता पक्ष आणि विशाल सेवा फाउंडेशन यांच्या वतीने मी स्वागत करतोय। 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि या 3 दिवसाच्या कार्यक्रममध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं, या सहकार्याबद्दल मी धन्यवाद मानतोय। छत्रपती शिवाजींचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रममध्ये छत्रपतींची झालेली एंट्री, असं वाटतंय की 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज या कुडाळनगरीमध्ये आले। माझी हात जोडून विनंती आहे की VVIPच्या लॉनच्या समोर पोलीस यंत्रणा आहे आणि थोडीशी तिथे धक्काबुक्की वगैरे काही करू नये कोणी, कारण आपली छोटी मुलं आहेत, आपली सगळ्यांची मुलं ही आमची मुलं आहेत, त्यामुळे काही करून त्या VVIP कोचच्या तिथे आयोजकांची आपली 2-3 लोक थांबवा। पोलीस खात्याच्या यंत्रणेने काल आम्हाला खूप चांगली मदत केली। स्वतः SP साहेब माझ्या संपर्कात आहे आणि SP साहेबांनी स्थानिक पोलीस निरीक्षक चिंदरकर साहेब खूप चांगली मदत केली। माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब आणि राणे साहेबांची पूर्ण फॅमिली ही कालचा कार्यक्रम पाहून खूप आनंदित झाली, कारण 10 ते 15 वर्षापूर्वी आमच्याकडे सिंधू महोत्सव हा कार्यक्रम व्हायचा। या सिंधू महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या बराबरीने हा कार्यक्रम झाला आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये संसार बरो ना, जिल्ह्यामधला असा कडक कार्यक्रम छत्रपतींचा झाला याच्याबद्दल जोरदार टाळ्यामध्ये। मला आनंद वाटतोय की छत्रपतींचा कार्यक्रम काल पाहताना जेव्हा छत्रपती स्टेजवर आले तेव्हा आमचे स्थानिक समोर बसलेली लोक त्यांच्या अंगामध्ये छत्रपती आल्यासारखे पुढे येत होते, मला आनंद वाटला। या कार्यक्रमाला आम्ही सलमान खान, अमिताभ बच्चन आणू शकतो, आमची तेवढी पॉवर आहे, पण नाही, आमच्यावर संस्कार आहे राणे साहेबांचे, आपण जे कराल ते लोकांना उपयोग होईल असं करा। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचे जे कार्य आहे ते आपल्या सर्व छोट्या मुलांना समजावं, त्यामुळे छत्रपतींनी काय केलं ते सगळ्यांना समजणं खूप गरजेचं होतं, हे कालच्या कार्यक्रमातून दिसलंय। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर। लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप।